आजच्या शपथविधी सोहळ्याला शिवसेना नेते उपस्थित राहणार नाहीयेत. मातोश्री बाहेरही शुकशुकाट पाहायला मिळतोय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. आज वानखेडे स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियमच्या परिसरामध्ये शपथविधी सोहळ्याची तयारी आणि लगबग पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे मातोश्रीवर शांतता पाहायला मिळते. गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपमध्ये पाठिंब्यावरून चर्चेच्या फेरी झडत होत्या. मात्र आज शपथविधी सोहळ्याचा दिवस आला तरी कुठल्याही पद्धतीचा निर्णय जो आहे तो या दोघांमध्ये झालेला नाही आहे. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर आज शपथविधी सोहळ्याची लगबग पाहायला मिळते, तर मातोश्रीवर शांतता असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. या सगळ्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपाने शिवसेनेला आमंत्रण दिलेलं आहे. शिवसेनेच्या नेतेमंडळींना उद्धव ठाकरेंना या सगळ्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. मात्र शिवसेनेने या सगळ्या शपथविधी सोहळ्यावरती बहिष्कार टाकलेला आहे. सन्मानजनक पद्धतीने जर सरकारमध्ये सामील करून घेतलं जाणार असेल तरच या सरकारमध्ये राहण्यामध्ये शिवसेनेला रस आहे. तर दुसरीकडे भाजप देखील फारसा अनुकूल असलेलं दिसत नाही आहे शिवसेनेला सोबत घेण्यासाठी. त्यामुळं आज शपथविधी सोहळ्याच्या दिवशी मातोश्रीवर शांतता आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीतच अशा पद्धतीच्या वातावरण शिवसेनेने आता विरोधात बसण्याची मानसिकता तयार केली आहे का, अशा पद्धतीचा देखील प्रश्न उपस्थित होतो. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.